सोयऱ्याधायऱ्यांचे राजकारण नगरसाठी नवीन नाही. अशा सोयरिकीमुळे नगरमध्ये अनेकांची राजकीय कारकीर्द घडलेली आहे. कोणकोणाचा भाचा तर कोणकोणाचा चुलता, त्यातूनच मग पदांची खिळापत वाटली जाते. आपले नातेवाईक जरी कोणत्याही पक्षात असले तरी राजकीय कारकिर्दीमध्ये कोणताही अडथळा येत नाहीत अशी अनेक उदाहरणं नगरमध्ये पाहावयास मिळतात. अशीच एक सोयरीक नगर जिल्ह्यामध्ये आता होऊ घातलेली आहे. माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा मुलगा आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची मुलगी यांचा विवाह सोहळा नगर जिल्ह्याच्या आगामी राजकारणावर काही परिणाम करणार का, याची चर्चा आता रंगू लागली आहे. हा विवाह सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी नेवासे येथे म्हणजे शंकरराव गडाख यांच्या मतदारसंघात होणार आहे. यावेळी राज्यातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहे. दोन्ही घराणे राजकीयदृष्ट्या मातब्बर असल्याने साहजिकच राज्याच्या राजकारणात या विवाह सोहळ्याची चर्चा होत आहे. आता हा विवाह सोहळा उदयन गडाख यांना नवी ताकद देणार का, याची या निमित्ताने चर्चा रंगू लागली आहे. नगर जिल्ह्यातील हा राजकीय आणि सोयरिकीचा गुंता कसा आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात. अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण हे गटातटांकडून सोयराधाऱ्यांचे होत आहे. यातच आता गडाख कुटुंबातील युवा नेते उदयन गडाख व घुले कुटुंबातील डॉक्टर निवेदिता घुले यांचा विवाह होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक राजकीय घराणे परस्परांचे नातवाईक होणार असल्याने जिल्ह्यातील राजकीय गणित बदलण्याची चिन्ह आहेत. उदयन गडाख हे माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे नातू आहेत, तर आमदार शंकरराव गडाख व पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख यांचे ते चिरंजीव आहेत. सुनीता गडाख या माजी आमदार आप्पासाहेब राजळे यांची मुलगी तर दिवंगत नेते राजीव राजळे यांच्या बहीण आहेत. त्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या भाची आहेत. त्यामुळे राजळे, थोरात, कडू, तांबे, कोते या कुटुंबाशी गडाख कुटुंबाचे नाते आहे. निवेदिता घुले या माजी आमदार मारुतराव घुले यांची नात आहे, तर माजी आमदार चंद्रशेखर घुले व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष राजश्री घुले यांची कन्या आहे. माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या पुतणी आहेत. निवेदिता घुले यांची बहीण आमदार आशुतोष काळे यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या काकी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व उषा तनपुरे यांची बहीण आहे. त्यामुळे घुले कुटुंबाचे काळे तनपुरे कुटुंबाशी नाते आहे. गडाख व घुले कुटुंबाची सोयरीक होणार असल्याने दोन्ही बाजूची दिग्गज घराणी परस्परांचे नातेवाईक होणार आहेत. या नातेसंबंधामुळे जिल्ह्यातील राजकीय गणितांवरही परिणाम होऊ शकतो. पाथर्डी शेवगावच्या आमदार मोनिका राजळे यांना आमदार घुलेंशी राजकीय संघर्ष करावा लागत होता, तर घुले यांना नेवाशात गडाख प्रतिस्पर्धी वाटत होते. या सोयरिकीमुळे यावर उपाय शोधला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातूनच चंद्रशेखर घुले यांचे पुन्हा आमदार होण्याचे स्वप्न साकार होईल का, हे येणारा काळच ठरवणार आहे. मात्र या सोयरिकीमुळे विधान परिषद निवडणुकीतून आमदार होण्यासाठी आवश्यक असे राजकीय पाठबळ मिळेल अशी चर्चा सुरू आहे.